स्वप्न विकून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारनं जनतेची दिशाभूल केलीये। हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून प्रत्येक गोष्टीत बनवा बनवी करणाऱ्या फसणवीस सरकारचा हा अंक आता थांबवायची वेळ आली असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय। काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांची जत इथं जाहीर सभा पार पडली। या सभेत थोरात बोलत होते, आम्ही सत्तेवर आल्यानंतर पाण्याचा प्रश्न पहिल्या वर्षभरात निकाली काढू असं यावेळी सांगण्यात आलंय। देशात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता आणण्याचा भाजपचा डाव आहे। वास्तविक आज त्यांच्या धोरणामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आलंय। हा धोका ओळखून मतदान करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे।